अनेक गावात एक गाव एक गणपती प्रथा आहे. मात्र नवी मुंबई विमानतळ क्षेत्रामुळे विस्थापित होत असलेल्या पनवेल तालुक्यातील कोल्हीकोपर गावातील गणेश भक्त अस्वस्थ आहेत. हे गाव स्वयंभू गणपतीमुळे नावारूपास आले आहे. या गावात ग्रामदैवत असलेल्या स्वयंभू चिंतामणीची सेवा हाच गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र पुढील वर्षी या गावात अनेक वर्ष अस्तित्वात असलेली प्रथा विस्थापन झालेल्या ठिकाणी राहील की नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता आहे. कोल्हीकोपर गावचा यंदाचा एक गाव एक गणपती शेवटचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सार्वजनिक अथवा घरगुती गणेशोत्सव साजरा करताना कटुता निर्माण होऊ नये यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना निर्माण झाली. अनेक गावात ही संकल्पना यशस्वी झाली, त्यामुळे गावात एकोपा वाढीस लागला. पनवेल तालुक्यातील कोल्हीकोपर गावात स्वयंभू गणेश मूर्ती असल्यामुळे अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती ही परंपरा आजही कायम आहे. यानिमित्त नाम संकीर्तन, आरती, गौरी पूजन, महाप्रसाद हे सर्व कार्यक्रम स्वयंभू गणेश मंदिरात उदंड उत्साहाने साजरे होत असतात. कोल्हीकोपर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत आहे, त्यामुळे या गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे येथील भाविकांचे म्हणणे आहे. पुढल्या वर्षी कोल्हीकोपर गावात चिंतामणीची आपल्या हातून सेवा होईलच अशी खात्री नसल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कही खुशी कही गम असे वातावरण आहे. याबाबत अनेक ग्रामस्थांनी मल्हार टीव्हीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामस्थ मंडल कोपरात कोपरतर्फे गणेश स्वयंभू गणेश मूर्तीची आणि स्वयंभू गणेश मंदिराची ही पूर्वीपारपासूनची परंपरा आहे आणि ही मूर्ती स्वयंभू प्रगट झालेली आहे. अशी बसवून आणलेली किंवा स्थापना केलेली मूर्ती नाही आहे. आणि गावाचं वैशिष्ट्य असं आहे की एक गाव आणि ही एक गणपती ही परंपरा आम्ही पूर्वीपासूनची आहे ते आजपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि आता या मंदिराची भरभराटी चालू आहे. परंतु आता आमच्याकडे जे शिडकोचा प्रकल्प आलाय त्याच्या प्रकल्पामध्ये हे मंदिर आमचं आता इथून हलवणार आहोत. तरीसुद्धा आम्ही दुसरीकडे राहायला गेल्यानंतर सुद्धा अशीच आम्ही या मंदिराची आणि मूर्तीची जोपासना ठेवणार हीच आमची गाववाल्यांची विनंती. पूर्वी जे आठवड्याने जे जसं सांग केले तेच आता पण आम्ही तरुण पिढी साजरी करीत आहे. 15 दिवसांनी महिन्यातून जी चतुर्थी येतं ती चतुर्थीला दररोज सकाळ संध्या कालपासून हरिपाठ भजन असतात आणि इतर कार्यक्रम पण सतत चालूच असतात. दररोज सकाळी 6 वाजता नेहमी आरती होतो, संध्याकाळी हरिपाठ भजन होऊन जसं पूर्वी करायचं तसंच आता पण भजन करून गणपतीचा आपला उत्सव साजरा करतात. सर्व वारकरी संप्रदाय आणि सर्वच गाव ग्रामस्थ मंडळ यामध्ये सहभागी होऊन सर्व आमचा कार्यक्रम कायमचा 50 वर्ष चालू आहे. नंतर आमचं वाडवळीने होऊन गेली त्यानंतर नंतर आम्ही हा चालू ठेवला आहे. तर कृपया आत्ता जर आम्ही इथून उठलो जर शिकून या गेला तर हे कार्यक्रम आम्ही परत तिथं जर बांधला आपला सगळा असा भव्य कार्यक्रम देऊन आणि मग त्या देवळामध्ये आम्ही असंच कार्यक्रम चालू ठेवू अशी आमची सर्व ग्रामस्थ मंडळाची अशा आहे अनुवाद.